40 होता होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नागपुरात उत्तर नागपूर मतदार क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत यांच्या निवडणूक सभेला संबोधित करण्याकरिता उद्या नऊ नोव्हेंबरला नागपूर दौऱ्यावर असणार आहेत तिवसा येथील सभेला संबोधित करून सायंकाळी सहा वाजता उत्तर नागपुरातील ऐतिहासिक इंदुरा मैदानात डॉक्टर नितीन राऊत यांच्या निवडणूक प्रचार सभेला ते संबोधित करतील दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना यांनी नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर बुधवारी नागपूरच्या संविधान सन्मान संमेलनाला संबोधित केलं विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता भारत निवडणूक आयोगाचे मतदारांची पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत शहरात उद्या शनिवार नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता धंतोली स्थित यशवंत स्टेडियम इथं वोटेथॉन मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटनकर यांची उपस्थिती राहणार आहे या ठिकाणी झुंबा डान्स रनिंग फनवॉक फॅन्सी ड्रेस आदी विविध माध्यमांतून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे नक्षलवाद्यांनी जेवढे नुकसान काँग्रेस पक्षाचे के कुण, केले आहे तेवढे कोणाचेच केले नाही छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये मंत्र्यासह अनेक नेते आम्ही गमावले आहेत नक्षली संविधान मानत नाही आणि भाजप संविधान नष्ट करू पाहत आहे या दोघांमध्येही समानता असल्याची विखारी टीका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली ते आज शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ल देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहिली जनहितासाठी उज्ज्वला योजना जलजीवन मिशन नळाद्वारे घराघरात पिण्याचं पाणी मोफत अन्नधान्य पीएम आवास योजनेत घर कापूस धान सोयाबीन पिकांना अधिक हमी दर दुधाच्या दरात वाढ तसंच शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती दरा निर्यातीवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर या भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले सोपोर भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी काल रात्री संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली होती या मोहिमे या मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली आणि त्यात दहशतवादी ठार झाले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांच्याकडून शस्त्रास्त्र दारुगोळा आणि आक्षेपार्ह सामुग्री जप्त करण्यात आली आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्यानं सुरू झालेल्या नऊ अभ्यासक्रमांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी आणि दूर शिक्षण परिषद डीई बीकडून विद्यापीठाच्या मान मानव्या विद्या आणि समाज शा, सामाजिक शास्त्र विभाग विद्याशाखा तसंच वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रत्येकी चार आणि संगणक विद्याशाखेच्या एका अभ्यासक्रमाचा यात समावेश आहे इच्छुक विद्यार्थी पंधरा नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाच्या विविध अभ्यास केंद्रावर विना विनावुल विनाविलंब शुल्का भरून यासाठी प्रवेश घेऊ शकतील कार्तिकी एकादशी बारा नोव्हेंबर रोजी आहे या यात्रेला अंदाजे आठ ते दहा लाख वारकरी भाविक येतील असा अंदाज आहे या यात्रा कालावधीत भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे दर्शन रांगेत बॅरिकेडिंग करून त्यावर ताडपत्री शेड जादा पात्र शेडाची निर्मिती आपत्कालीन गेट विश्रांती कक्ष फॅब्रिकेटेड शौचालय बसण्याची सुविधा लाईव्ह दर्शन कूलर फॅन मिनरल वॉटर चहा चहा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेडके यांनी दिली आहे हवामान विदर्भात पुढील दोन दिवस हवामान कोरडं राहून दुपारी आणि संध्याकाळी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे याशिवाय त्यापुढील हवामानात विशेष बदल संभवत नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार